छत्रपतींचा विचार म्हणजे नमस्कार, मी अनुपमा. तुम्ही सरकारी निमसरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तेव्हा अशा सरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या आठवड्यामध्ये केंद्र सरकारी खात्यांमध्ये विविध पदांसाठी आहेत अनेक नोकरीच्या संधी. तेव्हा काय आहेत हे नोकरीचे पर्याय पाहूया पुढच्या काही मिनिटात नोकरीची बातमी. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS मध्ये 276 जागांसाठी भरती होती आहे. डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सिनियर ऑफिसर, असिस्टंट स्टेनोग्राफर, सिनियर सेक्रेटरी, असिस्टंट हॉर्टिकल्चर सुपरवायझर, टेक्निकल असिस्टंट आणि सिनियर टेक्निशियनच्या अशा पोस्ट आहेत. पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे, तरी देखील 10वी आणि ITI ते उच्च शिक्षित पदवीधरांपर्यंत सर्वच उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्ष, काही पदांसाठी 56 वर्ष. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 मे आणि अधिकृत वेबसाईट त्यासाठी क्लिक करा bis.gov.in. भारतीय पोस्टाची शाखा असलेल्या मेल मोटर सर्व्हिस मुंबई इथे कुशल कारागीर पदाची भरती होतीये. 9 जागा आहेत आणि यामध्ये मोटर व्हेकल मेकॅनिकच्या 5 जागा, इलेक्ट्रिशियनच्या 2 जागा, टायरमॅनची 1 जागा आणि ब्लॅकस्मिथ 1 जागा रिक्त आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित ITI किंवा 8वी उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा अनुभव. वयाची अट आहे 18 ते 30 वर्ष. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे आणि अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे 9 मे. वेबसाईट क्लिक करा indiapost.gov.in. कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये म्हणजेच ESIC मध्ये 218 असोसिएट प्रोफेसरच्या जागांसाठी भरती होतीये. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून 103 जागा आहेत, तर दंत महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसरच्या 115 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे संबंधित विषयातल्या पदव्युत्तर पदवी आणि संबंधित विषयातली डॉक्टरेट पदवी आणि 4 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 11 मे आहे. अधिकृत वेबसाईट क्लिक करा dop.nic.in. रेल्वे मंत्रालयातर्फे तर रेल्वेच्या विविध विभागांमध्ये नेहमीच अप्रेंटिसशिपच्या संधी असतात. सध्या पूर्व रेल्वेत अप्रेंटिसशिप पदाच्या 2972 जागांसाठी भरती होतीये. शैक्षणिक पात्रता आहे 50% गुणांसह, 10वी उत्तीर्ण आणि ITI झालेलं असावं. वयाची अट आहे 15 ते 24 वर्ष. नोकरीचं ठिकाण पश्चिम बंगाल आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे. अधिकृत वेबसाईट आहे rrcer.com. तर या नोकरीच्या बातमीमध्ये जर इंटरेस्ट असेल तर अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन पहा. वेळ न घालवता लगेचच अर्जाची प्रक्रिया सुरू करा. या भागामध्ये इतकंच. पुढच्या भागात भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित नोकरीच्या बातमीत. पाहत रहा झी 24 तास.